अडीच महिन्यांच्या सलगच्या दरवाढीनंतर महाराष्ट्रात पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त झालं आहे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्युटी अडीच रुपयांनी कपात केल्यानंतर आता फडणवीस सरकारनेही पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांची कपात केली आहे त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल पाच रुपये आणि डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त झालं आहे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एक्साइज ड्युटी कमी करत पेट्रोल डिझेल दीड रुपयांनी स्वस्त केलं शिवाय तेल कंपन्यांनाही एक रुपये दर कपात करण्यास सांगितलं होतं त्यामुळे पेट्रोल डिझेल अडीच रुपये स्वस्त झालं मग राज्य सरकारनेही द करामध्ये कपात करावी असं आवाहन अरुण जेटली यांनी केलं होतं जेटलींच्या या आवाहनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी तात्काळ प्रतिसाद दिला देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आभार मानले शिवाय महाराष्ट्र सरकार ही अडीच रुपयांनी पेट्रोल स्वस्त करत असल्याची घोषणा केली भारत सरकार का और विशेष रूप से प्रधानमंत्री श्री मोदी जी का वित्त मंत्री श्री अरुण जेटली जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं कि आज उन्होंने पेट्रोल डिझेल पर ढाई रुपये सीधे ढाई रुपये कम करने का निर्णय लिया है और इसके चलते महाराष्ट्र सरकार ने भी यह तय किया है कि हम भी पेट्रोल के ऊपर ढाई रुपए का मूल्य कम करेंगे तो कुल मिलाकर महाराष्ट्र में हमारे रहवासियों को पांच रुपए सस्ता पेट्रोल मिलेगा और मुझे लगता है कि केंद्र सरकार और राज्य सरकार ने मिलकर एक बड़ी रियायत आज लोगों को दी है